नमस्कार, पूज्यनगरी न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. अहो, फायरचं पार्सल आता नीटनेटक विधानसभेला बाहेर पाठवायचंय. सोलापूरचं पार्सल आता पॅक करा. लोकसभेला 81,000 लीड आहे, पण विधानसभेला 1,00,000 पेक्षा जास्त मतांनी पार्सल असं परत पाठवायचं की परत त्यानं परत यायचं नावच नाही घेतलं पाहिजे. बाहेर गुंड काय आणतोय, दादागिरी काय करतोय, पोलीसवाल्यांना हाताशी धरून गुन्हे काय दाखल करून घेतोय खोटे. पण पोलीसवाल्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवा, वातावरण बदललंय. 2024 च्या नंतर सरकार आमचं आहे आणि कुणाच्या नावाला लागत नाही. पण आमच्या जर कार्यकर्त्याच्या खोर विनाकारण चुकीच्या मार्गाने नादाला लागला तर 3 महिन्याच्या नंतर त्याचे सगळे नाद पुढे केल्याशिवाय आम्ही राहणार नाही. सत्तेची एवढी मस्ती, एवढा अहंकार, हे चांगलं नाही, हे वागणं बरं नव्हं. सगळ्या पोलीस स्टेशनला एपीआय का बसवलेत तुमच्या मनासारखं वागायचे म्हणून? पण पोलीसवाल्यांनो, सत्तेचा ताम्रपट घेऊन कुणी जन्माला आलं नाही. राहुल भैया आमचे साधे भोळे, पण तुम्ही असं समजू नका, राहुल भैया भोळा आहे तसा शंकरही भोळा आहे, पण त्याला देखील तिसरा डोळा आहे. तुम्ही तिसरा डोळा उघडायची वेळ आणू नका. आम्ही पवार साहेबांच्या विचाराची लोक पवार इज पॉवर. यस, हे लक्षात ठेवा, पवार इज पॉवर. म्हणून आम्हाला जास्त काय खोलात शिरायला लावू नका. आमच्या लोकांना त्रास दिला आणि आम्ही खोलात शिरलो तर अवघड होत असते. पण आपल्याला भेटीची गरज नाही. पैशाचा पाऊस पडला. खर तर अमोलदादा, या मतदारसंघानं ऐतिहासिक लीड दिली. 81,000 लीड मंत्र्याच्या विधानसभा मतदारसंघात राहुल भैया आणि महाविकास आघाडीमध्ये कधीतरी 72% कार्यकर्त्यांनी दिली. राहुल भैया, तुमचं कौतुक करावं तेवढं थोडं. वैशालीताईचं तुमचं खरं तर 2019 ला तुम्ही लई चूक केली हो. पवार साहेबांनी भूमच्या सभेत सांगितलं होतं, तुम्ही राहुल भैयाला आमदार करा, मी नामदार करतो म्हणले होते का नाही पवार साहेब? पण तुम्ही चांग चुकविला लका. आता आल्यावर वकिली पवार साहेबांकडे आम्ही करू, पण तशी करायची गरज नाही. राहुल भैया पवार साहेबांच्या मनाकडे. पण राहुल भैयाचं कौतुक याच्यासाठी आहे की 2019 ला नातेवाईकांनी सोडलं, त्या ठिकाणी भारतीय जनता पार्टीत गेले, त्यांना बोलवलं, पण त्यांनी आदरणीय पवार साहेबांची साथ सोडली नाही. आणि ह्या वेळेला देखील अजिंठादांनी सोडलं. सगळ्या मराठवाड्याला वाटत होत राहुल भैया पहिल्या गाडीत जातील, पण राहुल भैया मी तुमचं मनापासून आभार मानतो की तुम्ही वाईट काळात आदरणीय पवार साहेबांना साथ द्यायची भूमिका घेतली. आणि ही गोष्ट आमच्यासारखे पवार साहेबांवर प्रेम करणारे असंख्य लाखो कार्यकर्ते हे मराठवाड्यातले कधी विसरणार नाही. मित्रांनो, आज राजकारणात काय चाललंय आपण बघतोय. वैशालीताई, तुम्ही बचत गट केले, खव्याला भाव मिळवून द्यायला बचत गटाकडून खवा केला, काय काय केलं तुम्ही आता सांगितलं, पण त्याच बचत गटाने 2019 ला घात केला. दादा शिदा मिळाला आणि लोक त्यावेळेला भुलली, पण तुमच्या चूक लवकर लक्षात आली. हे बाबाला निवडून दिलं आणि हे गायब पिक्चर ते अनिल कपूरच्या मिस्टर इंडिया सारखा निवडून आल्यावर बाबा जे गायब झाला ती परत काही येत नाही. पण याला कायमस्वरूपी आपल्याला गायब करायचंय. आज काय चाललंय? आता अजितदादाचं एक स्टेटमेंट वाचलं मी की माझी चूक झाली आणि मी सुप्रियाताईच्या विरोधात, माझ्या लाडक्या बहिणीच्या विरोधात बायकोला उभं केलं. माझी इच्छा नव्हती, पण मला पार्लमेंटरी बोर्डानं सांगितलं. अहो दादा, तुम्हाला कोणत्या पार्लमेंटरी बोर्डानं सांगितलं? कुणी तुमच्यावर दबाव आणला की तुम्ही सख्या बहिणीच्या पेक्षा जास्त प्रेम करणाऱ्या बहिणीवर, त्या विरोधात तुम्ही षडयंत्र केले?
त्यांच्या विरोधात तुम्ही बोलला. महाराष्ट्राला हे जाणून घ्यायचंय, पवार साहेबांवर प्रेम करणाऱ्या या महाराष्ट्रातल्या लाखो कार्यकर्त्याला जाणून घ्यायचंय की तुम्ही सुप्रिया ताईंच्या विरोधात सुनेत्रा वहिनींना उभा करा करा, हे तुम्हाला कुणी सांगितलं, कुणाच्या सांगण्यावर तुम्ही उभा केलं याचं उत्तर महाराष्ट्राला पाहिजे. तुम्ही कुणाच्या सांगण्यावर पवार साहेबांच्या शेवटच्या निवडणुकीची वाट बघितली, तुम्ही कुणाच्या सांगण्यावर पवार साहेबांचा पक्ष चोरला याचं उत्तर महाराष्ट्राला पाहिजे. अहो दादा, तुम्हाला पवार साहेबांनी सगळी सत्ता दिली, ती सत्ता देऊन तुम्ही सुप्रिया ताईला एकटेला सोडलं आणि तुम्हाला वाटलं की ही बहीण एकटी पडेल. पण दादा, तुम्ही सुप्रिया ताईला सोडलं पण पवार साहेबांच्या विचारावर काम करणारे लाखो विचाराचे भाऊ हे सुप्रिया ताईच्या पाठीशी उभे राहिले. सगळे 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 आगे बढलेत, सगळे सगळे आगे बढलेत. आता फक्त राहुल भैयाला आगे बढवा, बाकी सगळे आगे. पण नेमकं अरे हो हो, तुझ्या भावना पोहोचल्या, पोहोचले पोहोचले. आता सगळे आगे बढणारे फक्त राहुल भैयाला तुम्ही आगे बढवा, बाकी इथं बघतो आम्ही. पण अजित दादा, तुम्ही मध्यंतरी पत्रकाराला खासगी गप्पा मारताना सांगितलं की तुम्ही सरकार बनवायच्या अगोदर 8-8 दिवस कशा पद्धतीनं वेश बदलून नाव बदलून तुम्ही दिल्लीला त्या ठिकाणी मुजरा करायला जात होता. अहो 8-10 वेळाला तुम्ही तिथं गेला आणि तुम्ही ठरून पवार साहेबांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसलाय. 2 मेचा काळ आम्हाला अमोल दादा कोल्हे मला चांगला आठवतोय. पवार साहेबांनी राजीनामा दिला आणि त्या ठिकाणी आम्ही राजीनामा पवार साहेबांनी माघारी घ्यायचं म्हणून आंदोलन सुरू केलं. त्यावेळेला आम्हाला धमक्या दिल्या, आंदोलन करा नका करू नका म्हणून सांगितलं. सुप्रिया ताईला बोलू दिलं नाही. मी बोलताना तर मला तर ए तो कालिदास माईकच हात फिसकळून द्यायचे बारीक होशील. आम्हाला त्यावेळेला वाटलं दादा हे सगळं काळजीपुटी करतायत पवार साहेबांच्या, गर्दी जास्त आहे. पण आता दादा तुमच्या कृतीतून आम्हाला कळलं की तुम्हाला पवार साहेबाला रिटायर करून पवार साहेबांचा पक्ष त्या मोदी शाहच्या दावणीला बांधायचा होता. तुमच्या मनात चांगलं नव्हतं, तुम्ही गुलाबी जॅकेट घातलं नाही, तुम्ही गुलाबी जॅकेट हे दिल्लीवाल्याच्या गुलाबीचं जॅकेट घातलं. आज पवार साहेबांनी तुम्हाला सगळं दिलेलं असताना तुम्ही पवार साहेबाला फसवलं आणि आज तुम्हाला चुकीचा तुमचा पश्चाताप जर होत असेल तर महाराष्ट्राला सांगा एकदा, कुणाच्या सांगण्यावर सुप्रिया ताईच्या विरोधात तुम्ही सुनेत्रा ताईच्या उमेदवारीच्या ठिकाणी भरली हे महाराष्ट्राला कळलं पाहिजे. रायगडवाल्यांनी तुम्हाला सांगितलं उभा करा का बीडवाला म्हणला का भंडारा गोंदियावाला म्हणला का त्या गुजरातचे रंगा बिल्ला म्हणले हे महाराष्ट्राला एकदा सांगा. महाराष्ट्राला हे ऐकायचं. अहो पवार साहेबांसोबत अमोल दादा कोल्हे राहिले, काय म्हणाले तुम्ही अमोल दादा कोल्हेला? बघतो कसा निवडून येतो बघा. बघा गडी आमचा हिरोच आहे, आले निवडून. पण दादा तुम्ही अमोल दादा कोल्हे कसा निवडून येतो हे बघतो म्हणण्यापेक्षा तुम्ही जर म्हणाला असतात की माझ्या पुणे जिल्ह्यातला वेदांता फॉक्सकॉनचा प्रकल्प तू कसा गुजरातला नेतो तर आम्हाला जास्त आनंद झाला असता. कारण त्या पुणे जिल्ह्यातल्या वेदांता फॉक्सकॉनच्या प्रकल्पाच्या माध्यमातून आमच्या महाराष्ट्रामध्ये 1,58,000 कोटीची गुंतवणूक येणार होती, आमच्या महाराष्ट्रातल्या 2 लाख युवकांना नोकरी मिळणार होती. तो प्रकल्प तुम्ही उचलला गुजरातला घेऊन गेले, टाटा एअरबसचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले, सेफ्रॉनचा प्रकल्प उचलला गुजरातला घेऊन गेले, हिऱ्याचा व्यापार गुजरातला, रिझर्व्ह बँकेचा ऑफिस गुजरातला, सिंधुदुर्गचा पाणबुडीचा प्रकल्प गुजरातला, काल परवा महेंद्राचा त्या ठिकाणी 25,000 कोटीचा प्रकल्प नाशिकचा, इलेक्ट्रिक कारचा ते देखील गुजरातला चालला आहे. अरे मग सगळ्यात जर गुजरातला घेऊन जाणार असाल तर महाराष्ट्रामध्ये मतं मागायचा तुम्हाला नैतिक अधिकार नाही. मतं मागायला देखील या महाराष्ट्राची स्वाभिमानी जनता तुम्हाला गुजरातला पटवल्याशिवाय राहणार नाही, लक्षात ठेवा. काय चाललंय? तुम्ही गुजरातला सोन्याची लंका करा, आमचं काही म्हणणं नाही. अमोल दादा हा आपल्यासाठी राजकारणाचा विषय नाही,
पण गुजरातला उद्योगाचा पेटाळा आणि माझ्या महाराष्ट्राच्या युवकाच्या हातात बेरोजगारीचा कटोरा. आज मागच्या 1.5 वर्षात जेव्हापासून हे गद्दार सरकार सत्तेवर आलंय तेव्हापासून आपल्या महाराष्ट्रातले 5,98,000 युवकांना नोकरी मिळणारे प्रकल्प हे 17 प्रकल्प बाहेरच्या राज्यात गेले. त्या 5,98,000 घराची चूल पेटणार होती, त्या चुलीमध्ये पाणी ओतण्याचं पाप तुम्ही केलंय. आणि आज तुम्हाला काय अधिकार आहे महाराष्ट्रामध्ये मत मागायचा? तुम्हाला काय अधिकार आहे? म्हणून मित्रांनो, यांनी ज्या तोडाफोडीचं राजकारण केलंय, यांनी ज्या पक्ष चोरायचं राजकारण केलंय, आदरणीय पवार साहेबांचा पक्ष चोरला, स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचा पक्ष चोरला, यांना आपल्याला धडा शिकवायचा आहे. आता यांनी सुरू केलं मराठा ओबीसी वाद लावला, फायदा झाला नाही. आता यांनी हिंदू मुस्लिम वाद लावायला सुरुवात केली. एक ते कोकणातलं ते 4 आणे 1.5 फुटाच ते अमोल दादा म्हणते की मनोज रांगे पाटील हे आधुनिक बॅरिस्टर चिन्ह आहे. ठीक आहे, मनोज रांगे पाटलाची मागणी आहे आरक्षणाची, ते द्यायच्याकडे ते सर्व सुरे अधिकार भाईबाब जनतेचा आहे, सरकारचा आहे. सरकारने ते ठरवावं आरक्षण द्यावं का नाही, पण एखाद्या समाजाचं आंदोलन करणाऱ्या सामाजिक कार्यकर्त्याला तुम्ही जर बॅरिस्टर जिन्यासोबत त्यांची तुलना करत असाल तर याचा काय अर्थ आहे? काय तर म्हणलं त्यांच्या आरक्षणाचा आंदोलनाचा मुसलमानांना फायदा झाला. अरे जर मुसलमानांना फायदा झाला तर त्यात बिघडलं काय? कारण जरंगे पाटलाचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व आहे, जे 18 पगड बाजूला घेऊन चालणारं हिंदुत्व. पण ह्या 1.5 फुटाचं हिंदुत्व, याच्या उंची एवढा त्याचा मेंदू आहे, याचं हिंदुत्व हे अनाजी पंत आणि रघुनाथ कृष्णाजी भास्कर कुलकर्णीचं हिंदुत्व आहे. याचं हिंदुत्व हे छत्रपती शिवाजी महाराजांचं हिंदुत्व नाही. आज जो आहे त्याच्या तोंडाचे शब्द आहेत, तोंड जरी ह्या 1.5 फुटाचं असलं 4 आण्याचं तरी याच्यामध्ये त्या ठिकाणी याचं तोंड जरी याचं असलं तर शब्द मात्र देवेंद्र फडणवीसाची हे शब्द बोलतोय. आज महाराष्ट्रामध्ये नासवायचं काम चाललंय, तुम्हाला काय हिंदू मुस्लिमची दंगल काढवायची? तुम्ही विषय करायला तो प्रयत्न केला. गजापूरच्या मस्जिदीवर त्या ठिकाणी दगडफेक झाली. मला अभिमान आहे की ज्या वेळेला विशालगडमध्ये घटना घडली गजापूरला, त्या घटनेचा सगळ्यात अगोदर येऊन निषेध जर कुणी केला असाल तर तो तुमचे आमचे नेते आदरणीय शरद पवार साहेबांनी केला. पवार साहेबांची भूमिका आहे सगळ्या जाती धर्माला सोबत घेऊन जायची. मित्रांनो, त्या जातीपातीचं राजकारण करतात ना, त्यांना आपल्याला एवढंच सांगायचंय, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, ना मंदिर की बात हो ना मस्जिद की बात हो, युवा बेरोजगार है पहले उसके निवालों की बात हो. मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत ना भजन से है ना अजान से है, मेरे नींद को दिक्कत मरते हुए जवान और खुदकुशी करते किसान से है. हा शरद पवार साहेब या वयात 84व्या वर्षात फिरतात, काय करते पवार साहेबाला फिरायची? त्यांना काय महाराष्ट्राचं मुख्यमंत्री व्हायचंय? त्यांना काही मोठ्या पदावर त्या ठिकाणी साहेबाला जायचंय? पण छत्रपती शिवाजी महाराज शाहू फुले आंबेडकरांचा जो विचार आहे तो विचार तो जगला पाहिजे, म्हणून आदरणीय पवार साहेब त्या ठिकाणी लढतायत. अहो हे दिल्लीवाले कुणाला घेरतायत? तो गुजरातचा तडीपार येऊन पवार साहेबाला म्हणतो की शरद पवार हे भ्रष्टाचाराचे सरदार आहेत. अरे तडीपार, तुम्ही देवेंद्र फडणवीसनी 71,000 कोटीचा भ्रष्टाचाराचा आरोप कुणावर केला? कुणावर केला देवेंद्र फडणवीसांनी? कुणावर केला तुम्हाला माहित नाही? कुणावर केला? ते आज कुठे? ते आज यांचे उपमुख्यमंत्री जे छगन भुजबळ 2.5 वर्ष जेलमध्ये होते, ते यांचे मंत्री ज्या प्रफुल्ल पटेल जर्सी जे आमचे 2 मजले ईडीने सील केले, ते प्रफुल्ल पटेल यांच्या राज्यसभेचे खासदार, म्हणजे जे ना खाऊंगा ना खाणे दुंगा म्हणत होते 2014 ला, त्या ना खाऊंगा ना खाणे दुंगाचं राहुल भैया असं झालंय. व निकले ते तवाय फोके कोठे बंद करणे, व निकले ते तवाय फोके कोठे बंद करणे, सिक्कों की छनक सुनकर खुद ही मुजरा कर बैठे. हा सगळे भ्रष्टाचारी यांच्याकडे. म्हणून मित्रांनो, आपल्याला अमोल दादांचं राहुल भैयाचं आदरणीय ताईंचं ऐकायचंय. मी जास्त बोलणार नाही, पण आपण एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्या खकड्याचं पार्सल परत झाडी डोंगर हटील बघायला पाठवायचं, आणि परत इथून राहुल भैयाच्या पाठीमाग आपल्याला त्या ठिकाणी ताकद उभी करायची आहे. आणि हे करत असताना आपल्या सगळ्याला पैशाचा अमिष येईल, ताकदीचा वापर होईल. आमचा बिक्कर सांगत असतो काही ना काही पोलिसाचं त्याच्या मागे चालूच असते, प्रशांतच्या मागे चालूच असते,
पण मी जे जे आमच्या कार्यकर्त्याला त्रास देत आहेत त्या त्या सगळ्या अधिकाऱ्याला हितून सांगतो, कुछ देर की खामोशी है फिर शोर आएगा, अरे गद्दारो तुम्हाला तो सिर्फ वक्त आया है हमारा दौर आएगा। त्यामुळे आता इथून पुढे आमच्या कार्यकर्त्याच्या कुणी नादाला लागू नका, आणि सुप्रिया तयारी अमोलदादाला सांगा हे पार्सल ठाकरेंचं तुम्ही परत पाठवणारच का? एवढा कमी आवाज इकडची आपली देत का? इकडून आवाज निघा नाही रे, पाठवणारच का? ते ठाकरेंच्या कानठाळ्या बसले पाहिजे असा आवाज आला पाहिजे, पाठवणार का? मग मी घोषणा देतो, हात वर करून घोषणा द्या, आपला हात वर असताना शेजाऱ्याकडे लक्ष ठेवा, ज्याचा हात खाली आहे समजून घ्या विरोधी पार्टीचा खबऱ्या आपलं काय चाललंय ऐकायला। छत्रपती शिवाजी महाराज की, तुमचं आमचं नातं काय? शरद पवार साहेब तू मागे पडो, अरे देश का नेता कैसा हो? सुप्रिया ताई तू मागे पडो, जयंत पाटील साहेब तू मागे पडो, अमोल दादा तू मागे पडो, कहो दिल से, कहो दिल से। धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र, जय राष्ट्र। महत्त्वाच्या घडामोडी पाहण्यासाठी पूज्यनगरी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा। धन्यवाद।